नक्कीच विजयी व्हावा लागेल. 20 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे, एक इनिंग संपली पाहिजे. वर्षेती संघ लवकरात लवकर आपला शतरक्षण सजून घ्यायचा आहे, तसेच सलामीची जोडी मैदानात यायचा आहे. एक षटक सर्कल मर्यादा. मी पंचांना देखील विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये. सामन्याला सुरुवात करायची वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येते तो अर्जुन. सलामीची जोडी मुसा आणि सुरेश सूरज. स्ट्राइकला सूरज, नॉन स्ट्राइकला तो मुस्सा. वैयक्तिक पहिलं सांगी पहिलं षटक घेऊन देतो तो अर्जुन. पहिला चेंडू राटामोर विकेट मारा करल. लगवायच्या स्वरूपात एक धाव. या अंतर धावने आपल्या संघाचं खातं ओपन करताना दुसरा चेंडू.
अर्जुन आता मात्र कुठपैचा चेंडू त्यावरती चांगला असा फटका चेंडू जाऊन निघून जाईल सीमारेषेपार चौकार अर्जुन यांचा पुन्हा एकदा मुसाफिरीदा एक धाव बाईच्या स्वरूपात एक धाव या अंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती सहा तीन चेंडू सहा धावा चौथा चेंडू अर्जुन यांचा मुसाफिरीदा चांगला फटका रडार मध्ये आलेला चेंडू फेकून दिला तो सहा धावेसाठी षटकार या सहा धावेच्या मदतीने धावसंख्या भर धावसंख्या होती ती बारा चार चेंडू बारा धावा पाचवा चेंडू अर्जुन यांचा मुसाफिरीदा चौथा चेंडू वरती मोठा प्रहार नक्कीच येतील त्या सहा धावा पुढील चेंडू अर्जुन यांचा मुसाफिरीदा पाचवा चेंडू खुट्टाप्याचा चेंडू त्यावरती पुन्हा एकदा मोठा प्रहार करणार झोनकडे धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या होती ती चौदा पाच चेंडू आणि चौदा धावा शेवटचा चेंडू सर्कल मध्ये षटकामधील देखील शेवटचा चेंडू बघूया किती धावा जमा करतोय आतापर्यंत चौदा धावा पाच चेंडू बिनबाद चौदा चांगला असा फटका पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे दोन धावेसाठी धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या होती ती सोळा एका षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या सोळा वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन येतोय तो तेजस राटावरचा विकेट मारा करेल तो तेजस त्यांचा सामना करेल तो सूरज
पहिला चेंडू तेजस यांचा चांगलासा फटका कार्पेट शॉट मारून लागेल पॉइंटच्या दिशेने नक्कीच चेंडू निघून जाईल सीमारेषेपार चौकार पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं ते तेजस यांचं सूरज यांनी या चार धावेच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 20 एक चेंडू आणि 20 धावा पुढील चेंडू सूरज यांचा पुन्हा एकदा सूरज करीता तेजस खोटाफेचा चेंडू चांगलासा फटका म्हणता येईल एक धाव पूर्ण चेंडू निघून गेलाय सीमा रेषेपार चौका चौकार लगावले ते सूरज यांनी तेजस यांना दोन चेंडू दोन चौकार चांगल्याची सुरुवात म्हणावा लागेल या षटकामध्ये करताना तो सूरज पहिल्या चेंडूवरती देखील चार धावा त्यानंतर चार धावा एकूण दोन चौकार आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना कुठेतरी पायांवरती चेंडू आदळतोय निर्धाव चेंडू पुढील चेंडू सूरज धावचित होताने पहिला झटका सूरज यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना तो अष्टपैलू खेळाडू म्हणून मानला जातो आपल्या संघामध्ये तो अत्तर पाचवा चेंडू तेजस यांचा मुस्सा करीता बघूया कसा समाचार घेतो तो मुस्सा आवाज दिला फलंदाज म्हणून मानला जातो आपल्या शहापूर तालुक्यामध्ये पुढील चेंडू फुलटा चेंडू चांगला असा फटका म्हणावा लागेल चेंडू दोन खेळाडूंना भेदून जातोय चौकार तीन धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 28 पाच चेंडू आणि 28 धावा आतापर्यंत तीन चौकार लगावले या गोलंदाजात या षटकेमध्ये 12 धावा तब्बल गोळा केल्या पुन्हा एकदा चांगलासा फटका परंतु शतरक्षक तैनात चांगलासा शतरक्षण मानावं लागेल एकाच धावावरती कुठेतरी समाधान मानावं लागेल एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 29 दोन षटकेच्या समतीनंतर धावसंख्या 29 धावसंख्या 29 दोन षटकेच्या समतीनंतर धावसंख्या 29 अजूनही 12 चेंडूंचा खेळ उर्वरित या इनिंग मध्ये वैयक्तिक पहिलं सांगी तिसरं षटक घेऊन येतो तो रोशन
वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो रोशन राईट ऑफ द विकेट मारा करेल त्याच्या समोर आहे तो फलंदाज मुस्सा निर्धाव चेंडूची सांगता होता नाही दुसरा चेंडू चांगला असा हेलिकॉप्टर शॉट मारावा लागेल शतरक्षक हजर कुठल्याही प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न नाही नक्कीच चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकार आता मात्र चांगला असा फटका चेंडू निघून जायले सीमारेषे पार षटकार धावसंख्या सहाने वाढते धावसंख्या होती ती 39 धावसंख्या होती ती 39 पुढील चेंडू रोशन यांचा पुन्हा एकदा मुसा सज्ज 3 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्या आतापर्यंत त्या मुसा यांनी चौथा चेंडू नक्कीच एक संधी निर्माण केलेली परंतु कुठेतरी शतरक्षक कमी पडले दरम्यान पुढील चेंडू आता मात्र चांगला असा फटका धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या होती ती 45 वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय तो मुसा दरम्यान पुढील चेंडू पाचवा चेंडू धावसंख्या होती ती 45 बघूया पाचवा चेंडूचा कसा समाचार घेतोय तो मुसा पुन्हा एकदा षटकार मारतोय की चौकार नक्कीच हा चेंडू निघून जाईल सीमारेषे पार षटकार मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 51 वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय तो मुसा दरम्यान पुढील चेंडू रोशन यांचा शेवटचा चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण 3 षटकेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 धावसंख्या नेऊन ठेवली ती 52 धावांवरती वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय तो मुसा आता मात्र ह्या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडूचा खेळ उर्वरित बघूया 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस असेल तो मुसा यांचा वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येतो तो भावेश
भविष्याचा पहिला चेंडू मुसा करीदा पंचाकडे दाद मागत नाही पंचा आपला डिसिजन काय असेल पहिले ते कळवा रिव्ह्यू वैयक्तिक एकीच्या जाऊन ते बाद झाला तो मुसा मुसा यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना ते इम्रान दुसरा चेंडू भावेश यांचा स्वेअर मारा मंत्राशया दोन धावा प्रत्येक चेंडूवरती वादविवाद घालू नका तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता तिथे पंच देखील आहे पंच देखील हे आपल्या कसारा गावचे नसून तर खर्डी गावचे तंत्र सुद्धा असे पंच आहेत त्यांना देखील क्रिकेटचं भरपूर नॉलेज आहे त्या कारणाने ते तिथे उभे आहेत मी विनंती करतो दोन्ही संघांना आपण रिव्ह्यू घेऊ शकतो परंतु वादविवाद घालू नका नक्कीच हा चेंडू दिला जाईल एसटी वरतून गेलेला हा चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव रिव्ह्यू घेण्याची देखील पद्धत असते मी सर्व संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपला जो कर्णधार आहे तो रिव्ह्यू घेऊ शकतो मी सर्वांना विनंती करतो मैत्रीपूर्ण सामने खेळायचे आहेत आपल्याला खरोखर अरे तोही 15 सेकंदाच्या आत जो आपला कर्णधार आहे नियमाचं पालन करून सर्वांनी आपला खेळ दाखवायचा आहे दरम्यान चांगला असा चेंडू हाताळताने तो भावेश नक्कीच निर्धाव चेंडू धावसंख्या 53 तीन चेंडू आणि 53 धावा चौथा चेंडू भावेश आता अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी करताना तो भावेश आतापर्यंत तिन्ही ही चेंडू चांगल्याशा पद्धतीने त्यानंतर आलेला हा उत्तुंग असा षटकार असा मारलेला फटका षटकार अखंड मजा चेंडू त्यावरती मोठा प्रहार शतरक्षक हजर चांगलासा प्रयत्न होता शतरक्षकाचा परंतु कुठेतरी चुकी करताना तितकी चांगल्याची फेकी आणि आता मात्र धावचित होताना तो फलंदाज अत्तर एक धाव
शेवटच्या चेंडूवरती देखील शेवटचा चेंडू चांगलासा फटका, कार्पेट शॉट मारला गेला, तितकच चांगलासा शतरक्षण, एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरे देखील धाव पूर्ण, वन शॉट, एकच धाव। एक धाव, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 61-62 धावांचं आव्हान ठेवलंय ते दसई या संघाने बोरशेती संघासमोर। दसई संघ आपला शतरक्षण सजून घ्यायचा आहे, तसेच सलामीची जोडी मैदानात यायची आहे ती बोरशेती संघाची। 62 धावांचा मोठा भला डोंगर उभा केला तो, 24 चेंडू आणि 62 धावांची गरज। यानंतर होणारा सामना इगतपुरी विरुद्ध एकता, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकेचा कौल करण्यासाठी आपण यायचं आहे। एकता विरुद्ध इगतपुरी, सलामीची जोडी मैदानात येताना ते बाली आणि अर्जुन, इगतपुरी संघाचा कर्णधार, तसेच एकता संघाचा कर्णधार, नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा आहे। शुभमजी बागडे यांना विनंती करतो आपण नाणेफेकचा कौल करायचा आहे। दोघं कर्णधारामध्ये सामन्याला सुरुवात होताना स्ट्राईकला जातोय तो अर्जुन, नॉन स्ट्राईकला जातोय तो बाली। वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक घेऊन येतोय तो,
सायकला अर्जुन नॉन स्ट्राइकला बाली वैयक्तिक पहिले सांगी पहिले षटक घेऊन येतो तो कार्तिक राइट आर्म वर विकेट मारा करेल पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार नक्कीच चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे दोन धावेसाठी या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या आपलं स्वतःच व संघाचं खातं खोलताने एकटा संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे आपल्या संघ नायकाची ही आपला संघ मालक संघ नायक विनंती करतोय सचिन बांबळे दुसरा चेंडू कार्तिक साठी कार्तिक यांचा अर्जुन साठी दरम्यान चांगला शत्ररक्षण म्हणावं लागेल दुसरा चेंडू निर्धाव पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्यानंतर निर्धाव चेंडू पुढील चेंडू कार्तिक यांचा खराब असं शत्ररक्षण म्हणावं लागेल एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही दरम्यान एका धावेने धावसंख्या धावसंख्या होती ती तीन एकटा संघ आपला संघ नायक पाठवायचा आहे नाणेफेकचा कौल करण्यासाठी दरम्यान तीन चेंडू तीन धावा काहीशी संत गतीने सुरुवात नक्कीच आपल्या संघाला विजय करायचा असेल तर 62 धावांचा डोंगर पार करावा लागेल या अगोदर चांगल्याची फलंदाजी केली ती मुसा यांनी अकोट टप्प्याचा चेंडू चांगला शत्ररक्षण निर्धाव चेंडू चार चेंडू तीन धावा खर्च केले आतापर्यंत नक्कीच कुठल्याही प्रकारचा कधी वाद करण्यात यश मिळालं नाही परंतु चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल चांगलासा फटका चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकार पुढील चेंडू अखुट टप्प्याचा चेंडू चांगलासा फटका म्हणावा लागेल तितकं चांगलासा शत्ररक्षण एक धाव पूर्ण एका धावने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 8 एका षटकेच्या सामतीनंतर धावसंख्या 8 जे पाठीमागे प्रेक्षक वर्ग उभा आहे मी त्यांना विनंती करतो कृपया आपण जरा बाजूला उभं राहायचं आहे एकता संघ नाणेफेकचा कौल विजय होऊन आपला आपला निर्णय कळवायचा आहे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो 70
राठावरचं विकेट मारा करेल तो अत्तर, पहिला चेंडू अत्तर यांचा त्यांचा सामना करेल तो बाली, नक्कीच चांगलासा फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषेपार, चौकार। पहिल्या चेंडूत चांगला स्वागत केलं अत्तर यांचं बाली यांनी। दुसरा चेंडू अत्तर यांचा पुन्हा एकदा बाली करीता, बघूया। दुसरा चेंडू अत्तर टू बाली, अखुटप्याचा चेंडू त्यावरती मोठा प्रहार, चेंडू सीमारेषेपार, षटकार। धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 18, चांगल्याचे फलंदाजी आता आक्रमक अंदाजामध्ये उतरताना तो फलंदाज बाली, दोन चेंडू 10 धावा जमा केले आतापर्यंत। नक्कीच हाच तो फलंदाज या अगोदरच्या सामन्यात त्याने देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला, तोच हा फलंदाज, दोन चेंडू 10 धावा। बघूया पुढील चेंडूवरती षटकार मारतो की चौकार, सत्या त्यांच्या बॅट मधून नुसत्या निघतात ते वादळ, म्हणजे नक्कीच चौकार त्यानंतर षटकार। बघूया चेंडूवरती किती धावा जमा करतोय तो बाली, पुन्हा एकदा कुठेतरी फटका वाटतो फसलेला आहे शतरक्षक, हजर खराब शतरक्षण म्हणावं लागेल, चांगली अशी संधी होती झेल घेण्याची। एक धाव पूर्ण, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 19, तीन चेंडू 19 धावा, तीन चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या, पहिल्या चेंडू मध्ये कुठेतरी 8 धावा खर्च केलेल्या त्या कार्तिक यांनी, आता मात्र तीन चेंडू आणि 11 धावा। चांगला सा फटका, एक धाव पूर्ण, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होती ती 20, चार चेंडू आणि 20 धावा। आता मात्र काहीसे समीकरण बदलताना नक्कीच 14 चेंडू आणि 42 धावांची गरज। चांगलासा फटका, कुठल्याही प्रकारचा शतरक्षक नाही, नक्कीच चेंडू वन बाउन्स, चौका। चार धावांच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 24। शेवटचा चेंडू अत्तर टू बाली, धाव चेंडूची सांगता होती, दोन षटकेच्या संपीनंतर धावसंख्या 24।
पंच सामन्याला सुरुवात करायची आहे, कुठेतरी विलंब होतोय। मिर्जा वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं षटक घेऊन येतो मिर्जा। राईट हँड ऑफ द विकेट मारा करल, पहिला चेंडू निर्धाव अर्जुन अण्णा। कुठल्याही प्रकारचा चेंडू फळीमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता होता नाही। मुसा काहीसा कानमंत्र देताना ते मिर्जा यांना। पुढील चेंडू चांगला सा फटका, बाद होता नाही तो पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर बाद करण्यात यश मिळालं ते मिर्झा यांना। तिसरा चेंडू मिर्झा यांचा, आता मात्र नौका फलंद असतो प्रशांत मैदानामध्ये। काहीसा सफल होऊन मारलेला हा फटका नक्कीच डिक्लेअर सोनगडे बेग गीताने। दोन धावा, धावसंख्या दोनने वाढते, धावसंख्या होती ती 26। पुढील चेंडू मिर्झा यांचा पुन्हा एकदा, एक धाव पूर्ण, धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या होते ती 27। चार चेंडू 27 धावा। पाचवा चेंडू मिर्झा यांचा बाली करिता। यॉर्कर लेन मध्ये टाकलेला हा चेंडू नक्कीच त्रिफळाचित होता ने। फलंदाज मैदानात येताना तो रोशन शेवटचा चेंडू, चेंडू।
निर्धाव चेंडू तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 आता मात्र सहा चेंडू आणि 37 धावांची गरज सहा चेंडू 35 धावांची गरज लगातार सहा चेंडूवरती सहा षटकार लगावे लागतील नक्कीच या अगोदर देखील क्रिकेट मध्ये असं झालेलं आहे सहा चेंडू मध्ये सहा षटकार वैयक्तिक पहिलं सांगितलं चौथं षटक घेऊन येतो तो आधी प्रशांत करीता पहिला चेंडू एकच धाव धावसंख्या एक नाही वाटते धावसंख्या होती ती 28 पुढील चेंडू आधी यांचा चांगलासा फटका तितकाच चांगलासा शतरक्षण म्हणावा लागेल एक धाव पूर्ण यानंतर होणारा सामना इगतपुरी विरुद्ध एकता एकता या संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथमता शतरक्षण स्वीकारलो फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते इगतपुरी या संघाला पुढील चेंडू आधी यांचा चांगलासा फटका चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन गडे एक धावेसाठी धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या होती ती 30 अजूनही षटकातील तीन चेंडू शिल्लक हा सामना संपल्यानंतर मी लगेचच एकता या संघाला विनंती करेल का आपण लवकरात लवकर मैदानात जायचं आहे व आपलं शतरक्षण सजून घ्यायचं आहे तसेच इगतपुरी सलामीचे जोडे आपण देखील तयारीत राहायचं आहे मी इगतपुरी संघाला विनंती करतो दरम्यान पुढील चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव इगतपुरी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षा येऊन बसायचं आहे तिथे दोन चेंडू शिल्लक पुन्हा एकदा एक धाव शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू चांगलासा फटका तितकी चांगलीशी झेल म्हणावा लागेल दसई संघ विजयी आता झालेल्या सामन्यामधील सामनावीरचा पुरस्कार जातोय तो बुस्सा